के नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बेसिकली मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरची एक्झरसाइज 1.3 आज बघणार आहे आपण. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक बघितलं, बघा की जे की एक्झरसाइज 1.3 सोडवण्यासाठी आपल्याला लागतं, म्हणजे जसं की क्वांटिफायर असेल, दोन टाईपचे क्वांटिफायर आपण बघितले. पहिला आपण बघितलं बघा क्वांटिफायर, पहिला आपण बघितलं बघा युनिव्हर्सल क्वांटिफायर, आणि दुसरा आपण बघितला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. हे दोन बघितले आपण. युनिव्हर्सल क्वांटिफायरला आपण उल्टा जो ए असतो, इन्व्हर्टेड ए, त्याने डिनोट करतो, आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरला आपण ई, उलटा ई या अक्षराने डिनोट करत असतो. बघा, याचा अर्थ असा होतो की ऑल एक्स, म्हणजे सगळ्या व्हॅल्यूसाठी, आणि याचा अर्थ असा होतो की देअर एक्झिस्ट. ओके, देअर एक्झिस्ट. हे दोन क्वांटिफायर आपण बघितले होते. त्याच्यानंतर बेसिकली आपण निगेशन ऑफ आपले जे काही वेगवेगळे कंजंक्शन असेल किंवा त्याला आपण काय म्हणतो लॉजिकल कनेक्टिव्ह असेल, त्याचं निगेशन बघितलं होतं आपण. निगेशन ऑफ अँड, निगेशन ऑफ ऑर, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ बाय इम्प्लिकेशन, एक्सेट्रा. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं बघा की कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय, कॉन्वर्स म्हणजे काय, आणि इनव्हर्स म्हणजे काय. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इम्प्लिकेशनचे टाईप्स बघितले होते आपण शॉर्टमध्ये. ठीक आहे, आता त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्झरसाइज 1.3 सोडवण्यासाठी गरजेचे आहेत. आता इथे आपण जाऊया आपण ऍक्च्युअल आपल्या एक्झरसाइज कडे. चार क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन बघूया. जर इफ ए इज इक्वल टू 3 5 7 9 11 12, ओके, सो जर ए मध्ये एवढे, ए हा सेटच्या स्वरूपात आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी. ए इज द सेट विच कन्सिस्ट द एलिमेंट 3 5 7 9 11 12. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. सहा स्टेटमेंट आहेत, सहा स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. पहिला स्टेटमेंट बघूया. आता हा जो क्वांटिफायर आहे, हा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, याचा अर्थ असा होतो देअर एक्झिस्ट, म्हणजे सगळ्या व्हॅल्यू नाही, हा काही व्हॅल्यू. देअर एक्झिस्ट सम व्हॅल्यू ऑफ एक्स सच दॅट एक्स मायनस एट इज इक्वल टू 1. आहे का असं? बघा, एक्सची अशी एखादी किंमत आहे का की सो दॅट मी त्याच्यातून 8 वजा केल्यावर 1 येतं आहे. मग एक्स इज इक्वल टू जर 9 घेतला तर 9, म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो वाटलं तर काय, फॉर एक्स इज इक्वल टू 9, 9 - 8 इज इक्वल टू 1. म्हणजे गिवन स्टेटमेंट, गिवन स्टेटमेंट इज ट्रू, हेन्स हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. ठीक आहे, ह्या प्रकारे आपला हा प्रश्न सोडवून लागेल. सेकंड क्वेश्चन बघूया. आता इथे क्वांटिफायर जो यूज केलेला आहे तो युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सलचा अर्थ असा होतो की सगळ्या व्हॅल्यूज एक्सच्या त्याच्यासाठी लागू पडतात. एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इव्हन नंबर, म्हणजे ए हा जो सेट आहे याच्यामधल्या मी जर सगळ्या व्हॅल्यू घेतल्या एक्सच्या, त्याचा जर वर्ग केला आणि त्याच्या तीच व्हॅल्यू जर मिळवली तर मला इव्हन नंबर म्हणजे समसंख्या भेटायला पाहिजे. विच आर डिव्हिजिबल बाय 2 आणि रिमाइंडर 0 भेटला म्हणजे त्याला इव्हन नंबर म्हणतो आपण. ठीक आहे, बरं, मग पहिली संख्या घेऊ. 3 चा वर्ग 9, 9 3 किती 12, इव्हन आहे का? यस. 25 25 5 30, यस इव्हन आहे. 49 आणि 7 किती झाले? 56, इव्हन आहे. 81 9 90, इव्हन आहे. 121 अधिक 11 किती झाले तुमचे? 121 अधिक 11 132, इव्हन आहे. 12 144 + 12 म्हणजे ते पण इव्हन येणार आहे. म्हणजे काय, गिव्हन स्टेटमेंट, गिव्हन स्टेटमेंट इज ट्रू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. ठीक आहे, सरळ सरळ आहे. थर्ड कडे जाऊया आपण. देअर एक्झिस्ट एक्स इन ए सच दॅट एक्स स्क्वेअर इज नेगेटिव्ह. आता जर आपण मॅथमॅटिक्स मध्ये जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर एक्स स्क्वेअर हा कायम पॉझिटिव्ह असतो. कुठल्याही संख्येचा वर्ग हा कायम 0 पेक्षा मोठा असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे ठेवा तुम्ही, मग इथे एक्सची किंमत अशी आहे का? यस, नाही. म्हणजे एक्स स्क्वेअर हा ऑलवेज पॉझिटिव्ह, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय, गिव्हन स्टेटमेंट इज, गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स, हेन्स हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू, hence its truth value is f. ठीक आहे, बर, जाऊया फोर्थ क्वेश्चन कडे. काय, ऑल व्हॅल्यूज ऑफ x, ओके, इन a वेअर x इज इव्हन नंबर, म्हणजे ह्या a मध्ये असलेल्या सगळ्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, सगळ्या व्हॅल्यू, आता ऑल व्हॅल्यू म्हणजे हा युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे, आणि सो दॅट x हा इव्हन नंबर आहे. आता मी जर 3 घेतला तर 3 इव्हन आहे का? नाही. 5 आहे का? नाही. 7 आहे का? नाही. 9 आहे का? नाही. फक्त 12 इव्हन आहे, बाकीचं नाही. म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज येते का? नाही. इथं जर देअर एक्झिस्ट वापरला असतं तर मग हे करेक्ट झालं असतं. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला की गिव्हन स्टेटमेंट, गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स, हेन्स हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज
फॉल्स. ठीक आहे, कळालंय का? बर, जाऊया आता फिफ्थ क्वेश्चन कडे. काय, देअर एक्झिस्ट एक्स इन ए सच दॅट 3x + 8 इज ग्रेटर दॅन 40. करेक्ट आहे का? बघूया. म्हणजे एक्स ची अशी एखादी किंमत आहे ए मधली का, हे जे इक्वेशन आहे ते करेक्ट होत ठरतंय. बघा आता, मग मी एक्स ची किंमत जर 11 ठेवली, 11 3 33 म्हणजे 4x = 11, 33 + 8 इज ग्रेटर दॅन 40. 33 + 8 = 40, येस करेक्ट आहे. ठीक आहे, x = suppose 12 घेतलं म्हणजे काय होईल आता या ठिकाणी, सो 3 × 12 + 8 इज ग्रेटर दॅन 40. सो 12 3 36 + 8 ग्रेटर दॅन 40 किती झाले, 44. 40 पेक्षा मोठा आहे का? येस. म्हणजे मला या ठिकाणी 102 किमती भेटल्या, ज्याच्यासाठी स्टेटमेंट ट्रू आहे आणि एक्झिस्टेन्शियलच क्वांटिफायर आहे. त्याच्यामुळे एक जरी असती किंमत तरी ट्रू झालं असतं. म्हणजे गिवन स्टेटमेंट इज ट्रू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. ठीक आहे, सो आता जाऊया सिक्स्थ क्वेश्चन कडे. ऑल द व्हॅल्यूज ऑफ एक्स सच दॅट 2x + 9 इज ग्रेटर दॅन 40. बार, मग आता सरळ सरळ याला तुम्हाला लगेच कसं करता येईल, आता बघा सगळ्या किमती टाकून बघायच्या नाही. सो 2x > 14 हा मायनस, म्हणजे प्लस 9 आहे ना, तिकडे गेला 9, तो वजा झाला. बघा मग काय होईल, 2x > 14 मधून जर 9 गेले तर खाली किती राहिले, 5. ठीक आहे, सो एक्स राहील, 2 इथं गुणिलेले तिकडे गेला, सो 5/2. सो x > 2.5 आहे का? येस. मग मला असं वाटतंय की एक्स ची किंमत कायम ही 2.5 पेक्षा जास्त आहे. म्हणजे काय, गिवन स्टेटमेंट फाउंड टू बी करेक्ट, हिन्स गिवन स्टेटमेंट इज करेक्ट, किंवा याला आपण काय म्हणूया, ट्रू, हिन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. ठीक आहे, सो या प्रकारे आपला क्वेश्चन वन हा झालेला आहे. ठीक आहे, आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, जाऊया आपण क्वेश्चन टू कडे. सो आता सेकंड जो क्वेश्चन आहे तो खूप सिंपल आहे. बघा, राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग. फक्त निगेशन लिहायचा. निगेशन मध्ये आपल्याला एवढं माहिती आहे का, जर अँड असेल तर अँडचा आपण ऑर करतो, आणि ऑर असेल तर ऑरचा अँड करतो, आणि टी असेल स्मॉल टी तर टॉटोलॉजी, याला टी म्हणतो म्हणजे टॉटोलॉजी, याचा सी होतो कॉन्ट्रेडिक्शन, आणि कॉन्ट्रेडिक्शनचा टॉटोलॉजी होतो. आणि इनकेस सपोज कॅपिटल टी असेल म्हणजे ट्रू, तर त्याचा फॉल्स होतो आणि फॉल्सचा ट्रू होतो. ठीक आहे, सो या गोष्टी आपल्याला ड्युएल म्हणजे ड्युएलिटी लिहिताना म्हणजे लागणार आहेत, तर त्याच्यामुळे ह्या तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि हा सगळ्यात सोपा पॉईंट आहे. ठीक आहे, पहिल्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. ठीक आहे, पी ऑर क्यू अँड आर. मग आता बघा, पी ऑर चा काय होणार अँड, क्यू अँड चा काय होणार ऑर. ठीक आहे, संपला विषय, काहीच नाही, सिंपल आहे एकदम. म्हणजे काय, ड्युएल ऑफ दिस स्टेटमेंट इज दिस. नेक्स्ट बघूया, पी अँड चा काय होणार ऑर, क्यू अँड चा ऑर. ठीक आहे, बर, थर्ड क्वेश्चन कडे जाऊया. पी ड्युएल ऑफ दिस स्टेटमेंट इज, पी ऑर आहे ना तर ऑर चा अँड होणार. ठीक आहे, मध्ये अँड आहे, अँड चा ऑर होणार, आर ऑर आहे तर अँड होणार. ठीक आहे, संपला विषय. फोर्थ कडे जाऊया आपण. सो पी अँड चा ऑर होणार. निगेशन वरती काही फरक होत नाही ड्युएलिटी मध्ये. निगेशनचा ऍज इट इज राहतं, त्याच्यामुळे निगेशनचा काही बदल करायचा नाही. जाऊया फिफ्थ क्वेश्चन कडे. बघा, निगेशन ऑफ पी ऍज इट इज, आता ऑर आहे तर ऑर चा अँड, आणि इथं अँड चा ऑर. निगेशन ऑफ आर ऍज इट इज, अँड चा ऑर. ठीक आहे, सो या प्रकारे. नेक्स्ट बघूया सिक्स्थ. सो निगेशन ऑफ पी ऍज इट इज, अँड चा ऑर. निगेशन ऑफ क्यू ऍज इट इज, अँड चा ऑर. पी ऑर आहे तर अँड होणार. ठीक आहे, अँड आहे तर ऑर निगेशन ऑफ आर. ठीक आहे, सो दिस इज द आन्सर. आठवा बघूया. ठीक आहे, सो बघा, ब्रॅकेटमध्ये निगेशन मी तसंच ठेवतोय. बघा, ठीक आहे, सो पी ऑर आहे तर अँड होणार. ठीक आहे, सो इथे अँड आहे तर ऑर होणार. ठीक आहे, पी ऑर चा अँड, निगेशन ऍज इट इज क्यू, अँड चा ऑर, निगेशन ऑफ येस. ठीक आहे, म्हणजे काहीच बदल करायचं नाही, फक्त तुम्ही अँडचं ऑरचं अँड करायचे, आणि मध्ये सी वगैरे काय असेल तर सीचं टी आणि टीचं सी, सिंपल. सो आता इथे सी आलेलं आहे. बघा, सीचा टी टॉटोलॉजी, ऑरचा अँड, पी अँडचा ऑर, क्यू ऑरचा अँड आर. ठीक आहे, सो या प्रकारे. सो आता इथे बघा, नेक्स्ट बघूया आपण. ठीक आहे, सो ही इरेज करूया. ठीक आहे, बघा आता इथे, सो निगेशन ऑफ पी ऑर अँड, क्यू अँडचा ऑर. ठीक आहे, अँडचा ऑर, आणि टीच्या ऐवजी सी, कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे, बघा लास्ट क्वेश्चन. पी ऑरचा अँड होणार, बघा, आणि आता इथे ऑर आहे तर इथे अँड, सीच्या ऐवजी टी.
टॉटोलॉजी, ठीक है। सो एकदम सिंपल टॉपिक है, सो टेक अ स्क्रीनशॉट, याचा स्क्रीनशॉट घ्या जाऊया आप। राइट द निगेशन ऑफ फॉलिंग, खालीलाचं निगेशन लिहायचंय बघा आपल्याला। मग आता निगेशन जर लिहायचं असेल आपल्याला तर बेसिकली आपल्याला हे स्टेटमेंट फॉर्म मध्ये आणावं लागेल, मग त्याचं निगेशन घ्या तुम्ही जे काही स्टेटमेंट फॉर्म बनेल त्याचं, आणि मग तुम्हाला त्या स्टेटमेंट फॉर्म वरून परत सेंटेन्स हे निगेशन मिळेल बघा, ठीक आहे। सो आता बघूया आपण इथे काय करूया। सो लेट पी बरोबर काय होईल, एक्स प्लस एट ग्रेटर दॅन इलेव्हन, क्यू बरोबर काय होईल, वाय मायनस थ्री इज इक्वल टू सिक्स, ठीक आहे। मग सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म बरोबर काय होईल सांगा बरं मला, मध्ये ऑर आहे, सो पी ऑर क्यू, ठीक आहे। आता निगेशन ऑफ पी ऑर क्यू, मग आपल्याला माहिती आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन हे काय असतं, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, म्हणजे इट इज दी निगेशन ऑफ दे, इट इज दी कंजंक्शन ऑफ देअर निगेशन, ठीक आहे। आता याचं स्टेटमेंट मध्ये कसं करणार तुम्ही, निगेशन ऑफ पी म्हणजे याचं निगेशन म्हणजे एक्स प्लस एट, आता ग्रेटर दॅन आहे ना तुम्ही एक तर असेल ओके मध्ये अँड, ठीक आहे, अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे वाय मायनस थ्री ओके इक्वल टू ए ना नॉट इक्वल टू सिक्स, ठीक आहे। याला तुम्ही असंही लिहू शकता की मग इथे अशी एक उभी लाईन सुद्धा स्केच आउट करू शकता, म्हणजे मी वाटलं तर शॉर्ट मध्ये इथे लिहितो एक्स प्लस एट नॉट इक्वल टू इलेवन अँड वाय मायनस थ्री नॉट इक्वल टू सिक्स असं लिहा किंवा असं लिहा, बेटरली असंच लिहा, ठीक आहे। सो आता जो सेकंड क्वेश्चन आहे तो बघूया आपण इथे, स्टेटमेंट फॉर्म म्हणजे याला आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये करायचं, नंतर आपलं उत्तर आणायचं बघा। सो इथे आपण लेट पी बरोबर इलेवन इज लेस दॅन फिफ्टीन आणि क्यू बरोबर काय, सो ट्वेंटी फाईव्ह इज ग्रेटर दॅन ट्वेंटी, मध्ये अँड आहे म्हणजे कंजंक्शन आहे, मग सिम्बॉलिक फॉर्म काय होईल आपला, शॉर्ट मध्ये लिहिलं मी सिम्बॉलिक फॉर्म, मध्ये अँड आहे म्हणजे पी अँड क्यू, ठीक आहे। निगेशन ऑफ पी अँड क्यू, मग आपल्याला माहिती निगेशन ऑफ कंजंक्शन इज निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू इज द डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन, ठीक आहे। मग आता इथे काय होईल, निगेशन ऑफ पी म्हणजे याचं काय होईल इलेवन, आता हे बघा या ठिकाणी ज्यावेळेस असं सिम्बॉल असेल बघा त्याला आपण कन्वर्ट करताना निगेशन घेतल्यावर असं होईल बघा, सपोज हे असं असेल तर त्याला कन्वर्ट करताना असं करायचंय म्हणजे निगेशन घेतल्यानंतर, मग आता इथे लेस दॅन आहे तर मग इथे काय होणार आपण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू फिफ्टीन, निगेशन आहे ना, ठीक आहे। आता मध्ये काय आहे ऑर, ऑर क्यू बरोबर काय ट्वेंटी फाईव्ह, सो ग्रेटर दॅन आहे तर मग इथं काय होईल लेस दॅन ऑर इक्वल टू ट्वेंटी, सो बेटरली यू राईट लाईक दिस, ठीक आहे। सो आता जाऊया आपण थर्ड कडे, सो ही रेज करतो मी इथे, थर्ड काय क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रोमबस, मग आता इथे पी बरोबर काय होईल, लेट पी इज क्वाड्रिलॅटरल, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, ठीक आहे। सो क्यू बरोबर काय होईल, इट इज अ रोमबस, इट इज अ रोमबस, ठीक आहे। सिम्बॉलिक फॉर्म काय होईल आता आपला, मध्ये इफ अँड ओनली इफ आहे बघा, म्हणजे इफ अँड ओनली इफ म्हणजे बाय इम्प्लिकेशन, म्हणजे पी बाय इम्प्लाइज क्यू, ठीक आहे। आता याचं निगेशन कसं काढायचं, आता बेटरली याचं निगेशन काढण्या अगोदर आपल्याला याचं इक्वॅलंट फॉर्म कळावं लागेल बघा, ठीक आहे। इथं थोडंसं लिहितो मी, पी बाय इम्प्लाइज क्यू इज इक्वॅलंट विथ पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, लक्षात घ्या ना, इफ अँड ओनली इफ आहे बघा, ठीक आहे। अँड आला इथे, पी इम्प्लाइज पी देन क्यू अँड क्यू देन पी, ठीक आहे। सो हा याचा इक्वलंट फॉर्म झाला, बरं मग आता याचं निगेशन घ्यायचं तर मग याचं होईल, आता मग मला सांगा हा कशाशी इक्वलंट असतो बरं हा वाला फॉर्म, ठीक आहे। बरं आता हे आपण लिहिलं पहिलं या ठिकाणी, ठीक आहे। मग आता आपण काय करूया की वी नो दॅट, इथे मी साईडला लिहितो बघा की पी इम्प्लाइज क्यू इज इक्वलंट विथ निगेशन ऑफ पी ऑर क्यू, ठीक आहे, हा याच्याशी इक्वलंट असतो, ठीक आहे। बर आता आपण याचं निगेशन घेऊया, निगेशन ऑफ पी बाय इम्प्लाइज क्यू बरोबर काय, निगेशन ऑफ आतमध्ये काय होईल पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, ठीक आहे। सो आता आपल्याला याचं सिम्प्लिफिकेशन करायचं बघा, ठीक आहे। सो हे पुढचा प्रॉब्लेम थोडंसं आपण इरेज आउट करूया, सो सिम्प्लिफिकेशन महत्वाचं आहे ते यायला पाहिजे बघा तुम्ही, आणि हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे बघा। आता मग आता आपण काय करूया, निगेशन याला देऊया पी इम्प्लाइज क्यू, आता आपल्याला एवढं माहिती बघा की जर अँडचं निगेशन असेल तर ऑरचं होतं बघा, याला पी म्हणलं आणि याला क्यू म्हणलं तर मग याचं निगेशन आणि अँडचा ऑर होईल आणि निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी, ठीक आहे। बरं याला असं ब्रॅकेट टाका किंवा असं टाका नो डाऊट, ठीक आहे, संपला विषय। सो आता आपल्याला पी इम्प्लाइज क्यूचा सिम्प्लिफाईड फॉर्म काय आहे, म्हणजे याचं ट्रूथ टेबलनी दिस व्हॅल्यू इज इक्वल टू दिस व्हॅल्यू, याला आपण लॉजिकली इक्वलन्स स्टेटमेंट म्हणतो बघा। मग आता निगेशन आणि हे काय, निगेशन ऑफ पी ऑर क्यू, ठीक आहे, ऑर इथं परत काय होईल निगेशन, इथं काय निगेशन ऑफ क्यू ऑर
पी ठीक आहे बर आता याला निगेशन देऊन टाका निगेशन आणि निगेशन ऑफ पी आता इथं काय होईल निगेशन ऑफ ऑर अँड निगेशन ऑफ क्यू ठीक आहे हे झालं पहिल्याचं बघा ठीक आहे ऑर तसाच राहिला आता निगेशन निगेशन ऑफ क्यू ऑरचा अँड निगेशन ऑफ पी ठीक आहे सो हे झालं तर निगेशन आणि निगेशन कट होऊन जाईल नॉर्मल स्टेटमेंट राहील पी ठीक आहे बर पी अँड निगेशन ऑफ क्यू हे झालं पहिलं ऑर इथं निगेशन अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे क्यू अँड निगेशन ऑफ पी ठीक आहे बर दिस इज आवर फायनल स्टेटमेंट ठीक आहे बर आता आपल्याला हे बघा ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे अलीकडचं पण तुमच्या लक्षात राहील आपण आपल्याला आता स्टेटमेंट लिहायचं आहे बघा ठीक आहे आता स्टेटमेंट काय होईल या ठिकाणी बघा आता पी अँड निगेशन ऑफ क्यू बघा पी कशाला म्हटलेलं आहे तुम्ही क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर म्हणजे निगेशन इथं आपल्याला असं लिहायचंय निगेशन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट किंवा अबो स्टेटमेंट इज बर काय होईल क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर मग क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर असंच असंच आहे पी बरोबर ना म्हणजे काय क्वाड्रिलॅटरल लॅटरल इज अ स्क्वेअर ठीक आहे पी अँड अँड काय नॉट क्यू म्हणजे काय इट इज अ रोमबस आहे तर निगेशन द्यायचं म्हणजे अँड इट इज नॉट रोमबस ठीक आहे हे झालं पहिलं आता इथे ऑर द्या ऑर ठीक आहे इथं ऑर दिलं ना आपण आता क्यू क्यू तसंच तसं म्हणजे इट इज अ रोमबस बर अँड अँड काय आता निगेशन ऑफ पी म्हणजे काय क्वाड्रिलॅटरल क्वाड्रिलॅटरल इज नॉट अ स्क्वेअर ठीक आहे सो ह्या प्रकारे हा जो क्वेश्चन आहे बघा हा क्वेश्चन आपला सहज अटेम्प्ट करून होऊ शकतो बघा ठीक आहे सो क्वाड्रिलॅटरल इज नॉट अ स्क्वेअर ठीक आहे सो आता याच्यामधला जो फोर्थ क्वेश्चन होता इट इज कोल्ड अँड रेनिंग ठीक आहे बर आता हा सिंपल आहे बघा एवढं काही जास्त डिफिकल्ट नाही फक्त महत्वाचा हाच प्रश्न होता बघा तर हे आपल्याला जमलं पाहिजे मग इथे आता पी बरोबर काय इट इज कोल्ड आणि क्यू बरोबर काय इट इज रेनिंग ठीक आहे सिम्बॉलिक फॉर्म काय होईल आपला आता इट इज कोल्ड म्हणजे पी अँड क्यू सो आपल्याला माहिती आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वलंट विथ निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू ठीक आहे सो मग निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय निगेशन इट इज नॉट कोल्ड ऑर नॉट रेनिंग सिंपल आहे बघा ठीक आहे सो याचा स्क्रीनशॉट घ्या जाऊया आपण याच्यामधल्या बाकीच्या प्रश्नांकडे आता हे राहिलेले क्वेश्चन इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले द फुटबॉल आता इथे बघा याला पहिला आधी स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करूया मग इथं काय होईल लेट पी बघा इट इज रेनिंग ठीक आहे पहिलं वाक्य झालं दुसरं देन वी विल गो वी विल गो हे दुसरं वाक्य झालं आणि तिसरं पण आहे बघा देन वी विल प्ले द फुट अँड प्ले द फुटबॉल म्हणजे देन वी विल प्ले फुटबॉल ठीक आहे म्हणजे हे तीन वाक्य झाले बघा या ठिकाणी मग आता इथे बघा इफ देन म्हणजे हे पहिलं वाक्य जसं तसं मग याच्यानंतर हे एक वाक्य आणि हे मध्ये अँड आहे बघा सो सिम्बॉलिक फॉर्म काय होईल याचा सिंपल आहे पी इम्प्लाइज आता हे सेकंड वाक्य आणि मध्ये अँड आहे म्हणजे क्यू अँड आर ठीक आहे हे सिम्बॉलिक फॉर्म झाला आता आपल्याला माहिती आहे बघा वी नो दॅट काय सो निगेशन ऑफ इम्प्लिकेशन इज इक्वल टू काय राहत आपल्याला हे माहिती आता निगेशन मी असंच ठेवतो इम्प्लिकेशनचं कसं असतं निगेशन ऑफ पी ऑर क्यू ठीक आहे सो निगेशन ऑफ निगेशन म्हणजे पी ऑरचा झाला अँड निगेशन ऑफ क्यू ठीक आहे सो सरळ सरळ मग आता इथे काय होईल बघा निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड आर ठीक आहे सो इज लॉजिकली इक्वलंट विथ पी अँड किंवा मग तुम्हाला असं करायचं असेल तर असं करा किंवा याला आपण सरळ सरळ करूया निगेशन ऑफ इथं आतमध्ये काय होईल निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन मग इथं ऑर ठीक आहे आणि क्यू क्यू अँड आर ठीक आहे असं होईल मग काय होईल निगेशन ऑफ पी निगेशन निगेशन कट होऊन जाईल अँड झाला आणि इथं निगेशन ऑफ क्यू अँड आर ठीक आहे सो काय झालं मग हे पी अँड ओके सो इथं काय होईल निगेशन ओके निगेशन ऑफ क्यू अँडचा ऑर निगेशन ऑफ आर ठीक आहे सो हे आपलं शेवटचं आता याला स्टेटमेंटमध्ये कसं बनवणार मग आपलं स्टेटमेंट काय होईल पी ॲज इट इज म्हणजे काय इट इज रेनिंग ठीक आहे अँड
And आता negation of की हुए and we will not go and we will not go or we will not play football. ठीक है, सो या प्रकारे हे आपलं जे स्टेटमेंट आहे तर याचं कन्वर्जन या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे, सो इथे हेच महत्वाचं हे आलं कसं. ठीक आहे, सो आता जाऊया आपण सिक्स क्वेश्चन कडे. रूट टू इज अ रॅशनल नंबर, एकच वाक्य आहे बघा, मग याला जर आपण पी म्हणलं काय, रूट टू इज रॅशनल नंबर. ठीक आहे, मग याचं निगेशन काय होईल, निगेशन ऑफ पी, मग निगेशन ऑफ पी बरोबर काय होईल, रूट टू इज नॉट रॅशनल नंबर. ठीक आहे, तो रॅशनल नंबर काय नाही आहे. ठीक आहे, सो नॉट वापरलं बघा. ठीक आहे, आपण सो आता बघा, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर, सगळे नॅचरल नंबर्स हे होल नंबर असतात. मग इथे तुम्ही काय करायचंय, जर ऑल असेल तर ज्या वेळेस आपण निगेशन वापरतो तर ऑलचं काय करायचंय, सम, आणि सम जर असेल तर समचं काय करायचंय, ऑल करायचंय. एवढं लक्षात घ्या, मग ऑल ऐवजी सम नॅचरल नंबर्स, सम नॅचरल नंबर्स आर नॉट काय होईल, सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. ठीक आहे, होल नंबर्स. ठीक आहे, बरं, आता आठवा बघा, आता आठवा आणि नववे मध्ये क्वांटिफायरचा यूज केलेला आहे बघा. ज्यावेळेस युनिव्हर्सल क्वांटिफायर असेल तर त्याचा देर एक्झिस्ट क्वांटिफायर करायचं आणि नॉट वापरायचं, आणि देर एक्झिस्ट असेल तर युनिव्हर्सल करायचं. बघा आता, सो ऑल नॅट ऑल एन बिलॉंग्स टू एन, एन स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय फोर. मग आता या क्वांटिफायरला आपण काय करणार, देर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू एन, बघा एन स्क्वेअर प्लस एन प्लस टू इज डिव्हिजिबल बाय फोर इन आता नॉट इज डिव्हिजिबल इज नॉट डिव्हिजिबल डिव्हिजिबल बाय फोर. काय केलं आपण, इथे नॉट वापरला आणि इथं युनिव्हर्सल क्वांटिफायरचा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर केला. हाच बदल खाली करायचा, देर एक्झिस्ट ऐवजी युनिव्हर्सल क्वांटिफायर एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट, सच अ दॅट, आणि खाली काय आहे, एक्स मायनस सेव्हन्टीन, लेस दॅन आहे ना, मग ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20. ठीक आहे, सो ह्या प्रकारे एवढे बदल आपण ह्या ठिकाणी करायचे. सो टेक अ स्क्रीनशॉट, हा होता क्वेश्चन नंबर 3. आता